महानगरपालिकेच्या वतीने जर पाहिलं असेल तर या ठिकाणी 50,000 दोन मंडप, 50,000 स्क्वेअर फुटाचे दोन मंडप शिवाजी पार्क मैदानामध्ये उभारण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी जेवण्याची 5,000 अनुयायी एकावेळी बसतील अशी व्यवस्था मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे. त्याला ऊन लागू नये, त्याचे पाय दुखू नये किंवा त्याला थोडीशी विश्रांती हवी असेल तर आपण रांगेमध्ये छत टाकलेला आहे सावलीकरिता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर तयारी जी आहे, जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते. कारण लाखो अनुयायी जे आहेत बाबासाहेबांचे ते या ठिकाणी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येणार आहेत आणि त्याची चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते. एक संयोजन समिती, राज्य सरकार आणि या ठिकाणी जे आयोजक आहेत अशा पद्धतीनं ही संपूर्ण समिती जी आहे ती या ठिकाणी काम करत असते. आपण या ठिकाणी प्रतीक आहे त्या संयोजन समितीमध्ये या ठिकाणी आहे. नियोजन मोठ्या प्रमाणात जे करण्यात येत आहे त्याकडे देखील मोठी जबाबदारी आहे. आपण त्यांना विचारूया काय तयारी आहे. प्रतीक, यावर्षी काय तयारी करण्यात आली, कारण यावर्षी संख्या जास्त राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महानगरपालिकेचा मोठा रोल आहे. मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभागाची जी बैठक सुरू होते त्यापासून ते कलेक्टर असतील शहराचे, त्यानंतर दुसरे उपनगराचे, त्यांच्यापासून ह्या बैठका सुरू होत होत पोलीस प्रशासनापासून ते शेवटची बैठक ही आपली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आणि ह्या सगळ्या 1 ते 6 डिसेंबरपर्यंत असणारं संपूर्ण जे नियोजन आहे या नियोजनाचा आढावा बैठक म्हणून ते होते आणि त्याच्यात जे काही राहिलेलं असेल त्याचे इंट्रेक्शन दिले जातात. आज आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जर पाहिलं असेल तर या ठिकाणी 50,000 दोन मंडप, 50,000 स्क्वेअर फुटाचे दोन मंडप शिवाजी पार्क मैदानामध्ये उभारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था ही अनेक वर्ष उभ्यानी लोक जेवत होती आणि अन्नाची नासाडी होत होती तर आपण आता अनुयायांना मानसन्मानाने बसून त्या ठिकाणी जेवण्याची 5,000 अनुयायी एकावेळी बसतील अशी व्यवस्था मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे. दुसरी व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची, जो अनुयायी देशभरातून खेड्यापाड्यातून येतो त्याला ऊन लागू नये, त्याचे पाय दुखू नये किंवा त्याला थोडीशी विश्रांती हवी असेल तर आपण रांगेमध्ये छत टाकलेला आहे सावलीकरिता, बसण्याकरिता बेंचेस लावलेले आहेत, लाईटची व्यवस्था केलेली आहे, पंख्याची व्यवस्था केली आहे. रांगेमध्ये आपण बिस्लेरी बॉटलचं पाणी देत आहोत, पार्लेजीचा पुडा देत आहोत. त्याचबरोबर जो अनुयायी शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये राहणार आहे त्याच्यासाठी आपण 1,00,000 जेवणाची व्यवस्था, 1,00,000 पॅकेट, फूड पॅकेट आपण त्या ठिकाणी देत आहोत. हे मुंबई महानगरपालिकेकडून आहे. दुसरं बार्टीकडून, जी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची संस्था आहे, त्यांच्या वतीने आपण समाज कल्याणच्या वतीने 1,00,000 जेवणाचे पॅकेट्स डिस्ट्रीब्यूट करीत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने जितके अनुयायी येतील, जे शिवाजी पार्क मैदानात जात नाहीत किंवा फिरत असतात, अशा सगळ्या अनुयायांसाठी अविरत 5 आणि 6 दोन दिवस आपल्या BPCL जे आहे सावरकर स्मारकाच्या शेजारी पेट्रोल पंप त्याच्या मैदानामध्ये अनुयायांची साधारण किती अनुयायी यावर्षी या ठिकाणी दाखल होतील अशी अपेक्षा आहे. ट्रेन आणि बसेसची व्यवस्था महापालिकेबरोबर किंवा रेल्वे प्रशासनाबरोबर तुमचं काही बोलणं झालं आहे का? ट्रेनची व्यवस्था, बसची व्यवस्था आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या संबंधित दोन्ही प्रशासनावर बैठका झालेल्या आहेत. योग्य त्या सूचना संबंधित सगळ्या समन्वय समिती असेल, विश्वशांती सामाजिक संस्था, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने केलेल्या आहेत. विशेष ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या कार्यान्वयित होणार आहेत. त्याचबरोबर रविवारचा जो कालचा मेगा ब्लॉक होता तोसुद्धा रद्द करण्यात आला होता आणि BSTच्या मोफत बसेस ज्या मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई उपनगरात जाणार आहेत त्या अनुयायांकडून कोणत्याही प्रकारचं फेअर घेणार नाहीत, कोणत्याही प्रकारचं भाडं घेणार नाही आहेत. दुसरं, पॅगोडापासून आपण जे बोरिवलीला पॅगोडाला जातो समुद्रामार्गे त्या बोटीसुद्धा यावेळी राज्य शासनाच्या वतीने मोफत करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच, आपण पाहिलं की एक जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने केली आहे आणि साधारणतः लाखो अनुयायी जे आहेत बाबासाहेबांचे ते या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे आणि राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील,
ते देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनाला जे आहेत ते येतात आणि चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. कारण आपण पाहिलं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या परिस्थितीमध्ये तणावाचं वातावरण होतं त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आणि मुंबईमध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि एकूण 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं या ठिकाणी लाखो अनुयायी जे आहेत ते जय भीम नमस्कार जो आहे तो या ठिकाणी करतील हे मात्र या ठिकाणी नक्की आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, चैत्यभूमी, मुंबई.